आता पाणी साक्षी काय करायचं? हे पाणी एक एक ग्लास सकाळी आणि संध्याकाळी प्यायचं, तीन वेळा, संध्याकाळी काय होता गोरा होता म्हणून तुला गोरा झालं एवढं ह्या सात अंडा लावायचा फ्रेश वॉश तर नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, तर आमचे गजले तर माहितीच आहेत तुमका काय असतात ते। त्यात तर पुष्पाचं एक नंबर आहे गजले मारण्यात। आता बघा, उभ्या राहूला नुसता मान आला होता, माहित नाही तुमका तर अजून हा बोलण्यात ऐकणार नाही साधारणच्या पुण्याक पण पाठी काढी निवडून ये उभे राहुला। तर मित्रांनो, आज माका फोन लावून बोलावले नि कशा गो काय फेन्या काय करूचे फनी आहे फनी आहे कसले फनी ह्याका लय बरीचशी माहिती आहे। बघा पुष्पा हाक मारलाय की चालला काय करूचा रे फनी आहे नाही रे फेनी फेनी घालूची होत पावसाची सोय करून ठेवतो तुमका हवे असलं तर सांगा पुण्या देत पाठवून माका ना माहिती हा नाही तर पाठ सांगशा बिंगशे माझ्याकडे देऊ नको ऑर्डर माझ्याकडे नाही हवा बनवता का। तर मित्रांनो चला गजलेंका सुरुवात हा बघितलंच असेल आधीच। आता फेनी आहे फनी आहे काय ते घालतात ती बघूया आपण चला। तुझी खुर्ची हे जेवक वयाचा की हे जेवण फनी घालूसाठी खास साक्षी आणि तेजू फनी काय मग फेनी आहे ना ह्या काय केलं मीठ काय केलं मीठ टाकलेलं जिरा पूर्ण काढून घ्यायचं पाणी काय 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 कसं काय ना पुन्हा 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 त्याच्यात ना हा पहिलं काय पहिलं पाणी घेतलेलं त्याच्यात मीठ टाकलेलं इकडे तोंड इकडे त्याच्यात मीठ टाकलेला त्याच्यात जिरा टाकलेला आणि तो सगळा उकळून झाला ना त्याच्यात आधी आलं लसूण पण टाकूच्या नंतर सगळं उकळून झालं तर गाळून घेणार खाऊन फुलस। पूनम ताई तुम्ही सांगा तुम्हाला जमत का सांगायला तू भारी सांगतो सांग ना तुका नाही माहिती आहे का माहिती आहे म्हणजे साक्षी मेन आहे तुका माहित नाही कट हॅलो उत्तर नाही देता कोण तो मरा दे म्हणजे तू काय नाही माहिती माहिती त्याच्यात पाणी ठेवलेला त्याच्यात जिरा पावडर घातलेला मीठ आणि आला लसणी पेस्ट टाकणार पेस्ट टाकूची अगो तू म्हणजे वेगळी चव वेगळे फेणी वेगळी ट्राय करणार म्हणजे वेगळी होती ना बरोबर तुझ्या आक्रोशात नाही होत म्हणजे पहिल्यांदाच बनवतात म्हणून म्हणतो पहिल्यांदा फेल गेला तरी चालत पण आम्ही बनवून जा काय गो साक्षी तेजू तीन तीन आचार्य याच्यात साक्षीक जास्त माहिती आहे यांका काय माहित नाही साक्षी मेन बाहेर दोन जेवण कर हे बाबा हिने गाळूक तरी ये सगळे लसूण घालतात लसूण एवढी घालूची आहे साक्षीक काय तर माहिती आहे मी आपलो बघू केलं कारण कावली देव पावसात चळूक तर बराच झाला पुण्या काम धंदो नाही म्हणून काढलाय ना फेरी यांचा काम धंदो नाही सकाळी साक्षी तोंड तरी धुतलं वाटत नाही म्हणून म्हणत मोबाईल
ताज याच्यातलं माकत काय समजत नाही. आता आला टाकून घेतलं सक्षीताई. सक्षीताई कसलं मासाचं सक्षीताई तू माझ्यापेक्षा 25 किती लहान. तू एवढी होतीस तेव्हा मी एवढी होती. चला बस रे गाळू लागते फेंडी जात असत वाटे लाग तू का कोणी थांबव फेंदूर ह्या का आता पावसात सुकती चांगले ना. दोरी बांध दोरी यार सुकती दोरी साबुदाणे घाला साबुदाण्याचे नाही ते मग कसले पीठ खया पिंके कोण उचलीत नाही तर कारण का पिंके मसाला लावू गेला काय साक्षी उकळतात की ना दिसत नाही बघा. किती मिनिट ठेवायचा या थोड्या वेळ झाला गाळू गाळूचा या पाणी गाळून घ्यायचं आणि मग परत ठेवायचं तुझी मग तर पीठ टाकायचं. हो का झाला गाळतोय साक्षी चटिंग पुन्हा त्या टोपात ओतलं भारीच. आता पीठ टाकणार त्याच्या म्हणजे हे तांदळाचे करूचो तांदळाच्या पिठाचे फेनिया. पीठ किती घेत आता टोपभर पीठ घेतले पुणजे बघ काय तर पिठाचा मस्ती चार भाकरी होती बाजू उद्या ते नाही करणार आहे सांग. त्याचा टोपभर पीठ त्याच्यात टाकणार समजू आहे ना गो साक्षी. ए तू बाजूक राहू ढवळूचं काम करूचा माका. मम्मी आहे ना ढवळायला काय साक्षी तू घाल का साक्षी पीठ काय वगैरे ढवळू का बाबा तेवढा घाला साक्षी हळूहळू पीठ काय टोपाच्या बाहेर गेला मी आला धर ढवळ तू भाकरे भाकरे बाजतात कसले आता कमी आधी ह्या करू खाया होता या थंड पाणी असं गरम करता पटकन जा गरम कर जा आधी मगाशी थोडा थोडा करू गया होता आपली भगवान असते रेसिपी केलेले ते बाबूचे देह मी काय केलं बा चांगले करणार नाही चांगले करणार नाही. हो आता माझ्यावर ढकलू नको तुम्ही करता माका माहिती की को झाकण ठेवते टॉपर या पोरा माहिती कर बरोबर नाही वाटत यो पेनी यांचो भागला ना गो हाय पुष्पा तेवढा दादी गो पुष्पा तू पाणी गरम करीत अगत झाले पीठ भांगला तकडे पीठ घातले दीडशे राचा दीडशे का तेवढा हा तुका माहिती की त्या माहिती ता करता बाबा साक्षी तुका काय वाटलं काय त्या माहिती
किती गाड चालाय त्या कावायचा त्या पोरात गाडले घालणार मग साक्षी घ्या पिठा सकटच करू नका शूटिंग माझा काही चेपो म्हटलंस त्याला जरा मी हे का तंबा तो खाली तोंडर मध्ये उडव हे हे काढायचा काढ खय घालतो घालून खय घालतो अशा प्रकारे साक्षीच फिसकटलेलं पीठ जॉईन झालेलं आहे पुण्यांत का सरळ करीत आणले ना साक्षी नाही तर माराय घालणार होता दहा वाकरेचा पीठ फुकट घातले पंधरा वाकरचा पीठ आहे पाच कमी केले मेले आता माझा काय पुण्या मेला ढवळून ढवळून यो मोठा तो तामान तो मांडा तो 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 प्रसादी तो तो भाजू काय होतो मागला गो अशा प्रकारे एका मेल्या कोणी म्हणून माझ्या बाजूने निघा आता तर चांगलं झालंय हे सगळ्या सगळ्या घरा घेऊन जाणार मी मला तात कर तू कळला जा घेऊन मग त्याच घेणे मी वाटून वाटून खागा बुतेल काय गोळा की आता काय त्याच्यात घालूच काय झालं ना झालं मग चला थांबशी जरा कळी नेता ह्यो काय करता ब्यो पीठ खाता खरोखरच कुळावलो हॅलो हॅलो काय रे अरे या काय करा तू घालून घरात काय म्हणतोस आता व्हिडिओ एडिट करायचंय तेव्हा मला एक सुचला म्हणून तुला सांगतोय आयडिया म्हणून देतोय काय जास्त करूचा नाही बोल तू ऐकत ऐक नाही तर काय करतो साक्षी तेल लावून घेतो चिकटत नाही का खाली चिकटत ना पी वैशिष्ट नंदस तो झोपता योग मास्की हकवता चार वाजता उठला सकाळी पुष्प बघ रेसिपी बघ काय करता ते साक्षी पिठाचं उजवड मोठं पाडलं ना ते थोडाच भरायची अरे या याच्या नादा या करणारा अरे नाही खर नाही नाही करतोय करतोय केलंय कुठे चाललीस आता ते थरथर थरथर करत काय तो बा गुशेवियाचा लावला ह्या फुरडे चालत ए विनू हे फुरडे म्हणजे मेला काय मेला साक्षी कुळा कुळा म्हणता ना त्यांनीच कळले ना बघा मी नाही म्हटले साक्षी अजिबात हा म्हणणार एक सांग पुष्पा म्हणत होता ते दरवाजाकडे राहा तो सतीश ना आता मी भरून देणार एवढे झाले की तू काढायचे तुका गाळूची माहिती बरी आहे गो साक्षी हो बाय तूच काढ मी भरून देते हा तू भरून एक काय म्हणतात साक्षी गो कुरड काय कुरड हो बदललो आता वैशिष्ट नेलो बघ साक्षी नाव काढले वेगळी आता मला पेस्टच घातलास नाही काय काय घातलं साक्षी
आला लसूण जिरा आला लसूण मीठ जिरा पावडर मीठ म्हणजे ढवळण्याचा मरण येत पीठ घातलं मेल्या पाहिलेचा पाहिलेचा नाही होता मला काय ना किलोच होत किलोच फुकता मग येत ह्या केल्या चकले काढा चकलेचं भांडा काय माहित का चकलेचं आता तो बदलायचं चकलेचं भांडा पण चकल्याची चाळणी चाळणी नाही पापडी काढ पापडी दे पापडी तू साचेल आधी नको पापडी दर हे फापडू दे जवळ जवळ घे संध्याकाळी माझ्याकडे चल हा काढू काय बदित हे जे ना एंट्री तो साक्षी दमला ना गाळून गाळून झोपा आमच्याकडे जेव्हा वांगे बटाट्याची भाजी काढू हादले किती रे आज हादले किती रे आज ए कालचे एवढे वाजले माहिती हो इधर 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 ये लाईन पुरी करू ह्या लय मधी जागा ठेवता गॅप नाही तर का एक लाईन अजून झाली साक्षी कुळा म्हणतास तुम्ही कॅमेऱ्यात काय झाला बघा मुदीच सुंदर ते सुन सुना तुम काढा सुने आणि अभ्यासाचा गण घ्यावा हो होय कागद धरूक लागशे मग आधी जरा होयच असं जरा वायच होय हळद कांदी त्याने मग तिकडे ठेव याला तुमचा उपयोग काय नाही धोंडे तुझा ते मास्क आको चोक त्याचो काय उपयोग नाही आहे तुझा उपयोग हा काय बघा ते त्यांका काय करतो पण तू खाणारस बिचारा तेच गे गाळून गाळून दमला बघ कारण कसं गाळता आता होता मग वाकडे तिकडे काय काय म्हणतात साक्षी का कोरड आहे रे बाबा कोरड काय कोरड आहे मग असं शंभर वेळा विचारलं काय काय म्हणू माझ्या लक्षातच रवत नाही त्या काय त्या कोरड आहे पांडू तो पांडू विसर बोळ रात्रीच काय झालं माता पुढे काय लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि साक्षी का साक्षीला हे करा फॉलो करा फॉलो करा इंस्टा माझे कधी बाका ह्याच करत नाही ते टॅगच करत नाही इंस्टा मला दर पोस्टला मी टॅग करतोय साक्षी फॉलो करा बघूया बऱ्याच जणांनी साक्षी मग तुमचा सगळे कुरडे घालून दे साक्षी फुकट कुरडे घालून दे साक्षी घडीला फॉलो करू फॉलो करू पाण्याचा इद्वास करून ये तू जायचा डबा डबा करायचा आणि पुन्हा पाठी यायचा म्हणजे काहीतरी काय अभ्यास मारा दे पण काहीतरी साक्षीक जमता गोव्याच्या घराकडे गेलास तर काहीतरी करशील मारा दे जेवण तरी करून घाल हो काहीतरी बिझनेस चालू करील गो साक्षी किती वेळ काय जोडत काय लागत म्हणजे काय खेळ का चालले की होय बघा दिवस काढून इरड भरू साबूत कंटाळला डोक्या कात लावून राहुला साक्षीच्या नादाक लागण म्हणत झोपले नमस्कार मित्रांनो काय ते फेनी आहे काय काय गो कुरडे माझ्या बंगलाचं नाव लक्षात रोवत नाही तर घालून झालेला साक्षी दमला तिकडे घालून घालून हरदे घालता तिकडे व्हिडिओ आवडल्यास साक्षी कळवा कमेंट करून भारी घातल्या हे आमच्या पूनमताईं नाही बनवल्यानं पूनमताई फक्त पीठ ढवळून देऊ होती हे साक्षीचे करामती होते काय नाही काय उद्योग करीत असता घरात बसान बसान त्या बघा अजून तिचे अर्धे रवलेच आहेत घालूचे पीठ दोनो बरं ठेवलेले चला गो साक्षी बाय 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 कर चला बाय बाय खाऊ घ्या म्हणून सांग कधी पावसात आता हे सुकट ठेवणार उन्हात किती दिवस ठेवतलास गो का उद्या होती की नाही काय नाही संध्याकाळी त्या तो ऊन लागला तर थोडं डायरेक्ट होते की नाही मग काय कसे खायचे कसे खाऊचे तोंडानं हे सुकवणार आणि मग ते तेलात तळणार मग तुम्ही खायला या तर रिस काटलेले फेनी हे साक्षीन सरळ करून वाकडे तिकडे घातल्या ना कसे ते वेडे वाकडे तर तुम्ही गोड मानून घ्यावा हीच इच्छा साक्षीची
कॅमेरो बंद झालो मी काय तोंड आ करून बघतास की अगो कॅमेरो बंद झाला.